लोकसंख्येची संरचना लिंग गुणोत्तर वयरचना साक्षरता व्यवसाय ग्रामीण शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या संरचनेची माहिती मिळते या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो लिंग गुणोत्तर एखाद्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या दर हजार पुरुषांबरोबर किती अशा स्वरूपात लिंग, गुणोत्तर लिंग गुणोत्तरावरून लोकसंख्येची सामाजिक स्थिती समजते ज्या लोकसंख्येत स्त्री पुरुषांना समान दर्जा असतो तेथे हे प्रमाण हजाराच्या जवळ असते महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे महाराष्ट्र लिंग गुणोत्तर प्रमाण लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रिया भागिले पुरुष गुणिले एक हजार बरोबर पाच कोटी चाळीस लक्ष अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर भागिले पाच कोटी त्र्याऐंशी लक्ष एकसष्ट हजार तीनशे सत्त्याण्णव गुणिले एक हजार बरोबर नऊशे पंचवीस पूर्णांक सेहेचाळीस शतांश महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये लिंग गुणोत्तर नऊशे बावीस वरून नऊशे पंचवीस वाढलेले आढळते महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार एकशे तेवीस आहे कारण येथून पुरुषांचे व्यवसायानिमित्त स्थलांतर जास्त होते तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर आठशे अडतीस जिल्ह्यात आहे मुंबईकडे अन्य राज्यांतून व्यवसायानिमित्त पुरुषांचे होणारे स्थलांतर जास्त आहे संपूर्ण लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर निर्धारित केले जाते त्याचप्रमाणे अलीकडे शून्य ते सहा या वयोगटासाठी देखील बाल गुणोत्तर काढले जाते याचा उपयोग भविष्य काळातील लोकसंख्येचा अंदाज करण्यासाठी होतो तसेच तो लोकसंख्येचा एक सामाजिक निकष मानला जातो महाराष्ट्रात या वयोगटातील लिंग गुणोत्तर आठशे त्र्याऐंशी इतके आहे राज्यातील सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर गडचिरोली नऊशे त्रेपन्न जिल्ह्यात आहे तसेच सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर बीड आठशे एक जिल्ह्यात आहे वय रचना लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते सामान्यपणे शून्य ते चौदा हा बालगट परावलंबी पंधरा ते एकोणसाठ वयोगट कार्यक्षम गट तर साठ पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा परावलंबी समजला जातो वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहिती असणे आवश्यक असते सामान्यपणे जन्मदर मृत्यूदर स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो इसवी सन दोन हजार एकच्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण बेचाळीस पूर्णांक पाच शतांश टक्के काम न करणाऱ्यांचे प्रमाण सत्तावन्न पूर्णांक पाच शतांश टक्के होते यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे मुलांचे प्रमाण व सात टक्के वृद्धांचे प्रमाण आहे साक्षरता साक्षरता हे प्रगत समाजाचे लक्षण आहे महाराष्ट्रात ब्याऐंशी टक्के लोक साक्षर असून स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सदुसष्ट पूर्णांक पाच शतांश टक्के आहे तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण शहाऐंशी पूर्णांक दोन शतांश टक्के आहे मुंबई व मुंबई उपनगरामध्ये साक्षरतेचे प्रमाण सत्याऐंशी टक्के आहे कारण हा पूर्णपणे नागरी विभाग आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साक्षरतेचे प्रमाण महाराष्ट्राच्या सरासरी साक्षरते इतके आहे तर मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र विभागामध्ये हे प्रमाण कमी आहे चंद्रपूर गडचिरोली नंदुरबार या जिल्ह्यात आदिवासी जमातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे स्थलांतर स्थलांतर ही प्रक्रिया असून स्थलांतरामध्ये व्यक्ती किंवा समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अल्पकाळ किंवा दीर्घकाळासाठी वास्तव्यास जातात सामान्यपणे नैसर्गिक आपत्ती व्यवसाय युद्ध बदली शिक्षण विवाह पर्यटन इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात महाराष्ट्रामध्ये मोठ्या शहरांमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे तसेच महाराष्ट्रात ग्रामीण भागातून ग्रामीण भागाकडे असे स्थलांतर प्रामुख्याने स्थलांतरातून आढळते जलसिंचित भागाकडे इतर भागातून मजुरांचे स्थलांतर होते था। विवाहामुळे स्त्रियांचे स्थलांतर होते था। ग्रामीण भागातील समस्यांमुळे रोजगार मिळवण्यासाठी शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय सुविधांसाठी लोक स्थलांतर करतात लोक ज्या भागातून स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या कमी होऊन मनुष्यबळाची कमतरता जाणवते तर लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता वाढून सामाजिक सेवा सुविधांवर ताण पडतो लोकसंख्येच्या समस्या वाढतात शिक्षणाचा फायदा सक्तीचे व मोफत शिक्षण शालेय पोषण आहार मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था सा प्रौढ साक्षरता कार्यक्रम यामुळे महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती झाली आहे यामुळे वृद्धी दर कमी होणे ग्रामीणकडून नागरी भागाकडे स्थलांतर होणे स्थलांतरावर नियंत्रण येणे यासारखे सकारात्मक बदल घडून येत आहेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत